सावळावाडा पेडणेतील 37 कोटी रुपये खर्च करून इंडोर स्टेडियम उभारले आहे। हे स्टेडियम आता GMR कंपनीला 18 महिन्यांसाठी भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे। या स्टेडियमचे अद्याप लोकार्पण देखील झाले नसल्याने सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध होत आहे। खरी एक इंटरनॅशनल ग्राउंड हेर खेळपाक वचपाक किंवा हे करपाक तांकां हांगा एक बरें हें आसलें आनी हांगा स्पर्धा जातले आनी कितें जातलें आनी हे गोश्टींक लागून हे ग्राउंड जाल्ले हे आयज पेडणेकरांक इतली वर्सां आमकां पेडणेकरांक म्हणून जे ग्रावंड केल्ले ते काडले आनी आतां खाजगी कंपनीक दिले हेका लागून हे सरकाराचो आमकां निशेध करी सारको दिसता। हे कांय गोश्टी आसा ते खूब चुकीचे करता। आयज तो बरी बरी भाशणां करता बरें बरें व्हडले व्हडले आमकां पेडणेकरां खातीर हाडले म्हणटात आनी ज्या टायमार जे खावच्या टायमार किंवां जे आमी वाफरच्या टायमार काडटा आनी अचानक ते खाजगी कंपनीक दिता आनी थंय आयज भुरग्यांक सुद्दां बेकार उडयले जातात। आयज कशें जर असले जर व्हडले कसले प्रोजेक्ट जातात हे जातात जाल्यार थंय आमच्या लोकलांक बी थंय ते चॉयस दिवपाक जाय आशिल्लो। रोहन खोटे इन्स्पेक्शनाक येयले हांगा गोविंद गावडे इन्स्पेक्शनाक येयले उपरांत आमकांय खंय तरी बरें दिसलें मनाक की बाबा हे इन्स्पेक्शन करून भुरग्यांक खेळपाक जर चालू जाता जाल्यार हे सगळें बरेंच आसा। पूण रोकडेच 8 दिसां उपरांत आमकां कळ्ळें की ते स्पोर्ट्स मिनिस्टर इन्स्पेक्शन करपाक पेडणेकरांच्या भुरग्यां खातीर येवंक नासले तर ते GMR खातीर ते जे एअरपोर्ट करता त्या कंपनीचो खंय तरी भवितव्य चिंतून ते इन्स्पेक्शनाक येयले हे आमकां 8 दिसांनी कळ्ळें आनी आतां हो स्टेडियम काडून ते भाड्याक तांकां दितात। हांव इतलेच सरकारा कडेन मागता की कितले हे तुमी भाड्याक दितले आमी कितले केले एक दीस असो येवंक फावना की आमकांय खंय तरी कोणाक भाड्याक दिले अशें कोणूय येवन आपलो उखलून व्हरता घरांसून कित्याक रे तर तुका भाड्याक दिलो तूं यो थंयसर नंदी बैला सारको काम कर अशें ना जाल्यार पुरो इतकेंच मागता सरकारान तितके तरी करचें न्हू। आयज हांव हांगा पेडण्या सावळवाडा जो क्रिडा प्रकल्प जो कम्प्लीट जाल्लो आसा त्या क्रिडा प्रकल्पान उबे आसा आनी आयज आमी फाटल्या 2-3 दिसां पयलीं पेपरान बातमी आयली की हो जो क्रिडा प्रकल्प जो तयार आहा रेडी आसा तो ऑलरेडी GMR कंपनीक वापरा खातीर 18 महिन्यांक लागून दिता म्हणून ह्या येद्या व्हडल्या प्रकल्पाचे अराउंड 37 करोड गोवर्मेंटान मोडले त्याचो मूळ हेतू कितें आशिल्लो की जेणे करून ह्या पेडण्या तालुक्यांत जे क्रिडा प्रेमी भुरगे आहा यूथ आसा तांचे क्रिडा कौशल्य वाडोवपाक लागून तांकां खंयच्या तरी क्रिडा प्रकारान तांकां नैपुण्य मेळचें आनी ते तालुका लेवला वयल्यान नॅशनल लेवलाचेर पावचे आनी जेणे करून तांच्या जे क्रिडा नैपुण्य आहा ताका खंय तरी एक प्लॅटफॉर्म मेळटलो। एका बाजूने आपले स्थानिक आमदार या भागातून निवडून आलेले भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणतात की आपण जनतेसोबत आहे आणि जर सरकारने हा प्रकल्प एखाद्या भाड्या पट्टीला खाजगी संस्थेला देणार तर आपण आवाज उठवणार। आता कोण कधी आवाज उठवतो हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। या मैदानासाठी केवळ 5 रुपयाचा मोबदला घेऊन शेतकऱ्यांकडून या जमिनी सरकारने घेतलेल्या आहेत। त्यांना खरं म्हणजे या प्रकल्पात म्हणजे सरकारी नोकऱ्यामध्ये त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची गरज होती ती आजपर्यंत दिलेली नाही। दुसऱ्या बाजूने मोपा विमानतळासाठी सध्या संघर्ष सुरू आहे। मोपा पीडित शेतकरी रडता आहेत। मोपा विमानतळ व्हावा यासाठी जनसमुदायाने रास्ता रोको केले भव्य सभा आयोजित केली शिवाय जनसुनावणी केली मोठ्या प्रमाणात परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मोबदला नाहीत शिवाय त्यांच्या मुलांना कुटुंबियांना आजपर्यंत नोकऱ्या नाही तेव्हा स्वाभिमानी पेडणेकर जे म्हणतात ते आजपर्यंत गप्प का असा सवाल काही नागरिक उपस्थित करत आहेत। ही वेळ स्वाभिमानी पेडणेकरांना जागृत होण्याची गरज आहे। जर आम्ही वेळीच जागृत झालो नाहीतर सरकार प्रत्येक शासकीय इमारत म्हणा किंवा शासकीय जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प भाडेपट्टीवर देऊन कधीतरी आम्हालाही भाडेपट्टीवर देणार अशी भीती सध्या व्यक्त होत आहे। या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो हे मैदान सरकारने GMR कंपनीला देऊ नये। ज्या उद्देशाने हा प्रकल्प उभा केलेला आहे तो क्रीडापट्टूंच्या ताब्यात द्यावा अशी मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 तास साठी।